आंदोलन हैदराबाद दिलाच पाहिजे, दिलाच पाहिजे, दिलाच पाहिजे. शिक्षण मंत्री विनोद तावडे राजीनामा द्या, विद्यार्थ्यांना न्याय मिळायला हवा अशा घोषणा देत आज विद्यार्थी हक्क संरक्षण कृती समिती यांनी आझाद मैदानावर आंदोलन केलं. शिक्षण विरोधी व्यवस्थेचा व धोरणांचा विरोध करण्यासाठी 20 पेक्षा जास्त पुरोगामी विद्यार्थी संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या. आज यामध्ये त्यांच्या प्रमुख मागण्या म्हणजे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि विद्यार्थ्यांची माफी मागावी. दुसरी मागणी म्हणजे सर्वच घटकातील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण मोफत मिळावे. त्याचबरोबर इतर आणखी 16 मागण्यांसाठी या विद्यार्थ्यांनी आज आझाद मैदानावर आंदोलन केलं. 4 जानेवारी 2019 शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा अमरावती दौरा होता आणि त्यावेळेस त्यांनी विद्यालयात शिवाजी विद्यालय येथे त्यांचा एक कार्यक्रम होता. त्यावेळेस विद्यार्थ्यांची काही प्रश्न उत्तरावरून एक विनोद तावडे जे आहे ते वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. त्याबद्दल ते विद्यार्थी आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी विचारे का काय नेमकं प्रकरण होतं ते विद्यार्थी स्वतः सांगतील. प्रशांत, काय सांगशील, काय प्रसंग होता तो, काय घडलेलं त्या दिवशी, याबद्दल थोडक्यात काय बोलशील? 4 जानेवारी रोजी राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे अमरावतीला आलेले होते. त्यांना मी एक प्रश्न विचारला होता. कार्यक्रम झाल्यावर त्यांची परवानगी घेऊन हा प्रश्न विचारला होता की काय राज्यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना उच्च शिक्षण मोफत होऊ शकतं का. आम्ही जर्नलिझमचे स्टुडंट आहोत, परमिशन घेऊन हा प्रश्न विचारला. प्रॅक्टिकलचा भाग आहे आमचा, यामुळे हा प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी मला उत्तर दिलं, शिकू नको, नोकरी कर. हा हे उत्तर अपेक्षित नव्हतं. त्यामुळे मग मी त्यांना दुसरा प्रश्न असा विचारला की ज्या संस्था अस्तित्वातच नाही आहे त्यांना 1000 कोटीचा फंड जातो, पण मग आम्ही विद्यार्थी ज्या संस्थांमध्ये शिकतो त्यांचं काय? यावर त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. त्यांनी आजूबाजूला पाहिलं, युवराजच्या हातात कॅमेरा होता, युवराज शूट करत होता. त्यांनी म्हटलं युवराजला फोन खाली घे. युवराज म्हणाला की तुम्ही माझ्या म्हणजे आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या, आम्ही शूट नाही करत. पण त्यांनी काहीही नाही ऐकता सरळ युवराजला अटकेचे आदेश दिले. त्यानंतरचा प्रसंग युवराज सांगेल तुम्हाला. नक्कीच आपल्याबरोबर युवराज देखील आहे. युवराज, काय सांगशील, सरळ सरळ शिक्षण मंत्र्यांनी तुझ्या अटकेचे आदेश दिले होते, त्यावेळेस काय घडलं होतं आणि तुला 15 मिनिटांनंतर सोडण्यात देखील आलं होतं अशी माहिती आलेली, त्याबद्दल काय सांगशील? जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा मी रेकॉर्डिंग करत होतो. रेकॉर्डिंग करता करता त्यांचं जे शिकू नका नोकरी करा आणि जे असभ्य त्यांनी वर्तन केलेलं होतं ते मी माझ्या मोबाईलमध्ये जे पूर्ण रेकॉर्ड झालेलं होतं त्या संबंधित तेव्हा शिक्षण मंत्र्यांनी आणि त्यांचे PA ते सांगत होते की हा रेकॉर्डिंग बंद कर. मी म्हटलं सर महत्त्वाचा प्रश्न आहे, आमचा गरजेचा प्रश्न आहे, सर्वसामान्य सर्व विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, तुम्ही प्रश्नाचं उत्तर द्या, मी मोबाईल ठेवतो. पण त्यांनी सरळ आदेश देऊन दिले, अटकेचे आदेश दिले, माझी प्रायव्हसी हट झालेली आहे, याला अटक करा. अटक करण्याच्या आधी दिल्याबरोबर पोलिसांनी माझे मोबाईल जप्त केला आणि मला महाविद्यालयाच्या परिसरावर कुठलीही कॉलेजची परवानगी न घेता आणि कुठल्याही प्राचार्याची परवानगी न घेता मला सरळ अटक केलं आणि पोलिसांच्या गाडीमध्ये बसवलं. कमीत कमी 15 ते 20 मिनिटं पोलिसच्या गाडीत बसवलं. त्याच्यानंतर दबाव आला कॉलेजमधून, तरी त्याच्यानंतर शिक्षण मंत्र्यांनी मला सोडलं आणि 1 तास माझा मोबाईल जप्त करून घेतला आणि मोबाईल जप्त केल्यानंतर मला 1 तासांनी बाळगिरा पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं. शिक्षण मंत्र्याचा आदेश असा होता की त्या मोबाईलमधले व्हिडिओ डिलीट करा आणि जप्त करा. त्याच्यानुसार पोलिसांनी ते काम केलं. तर पोलिसांनी कुठली चौकशी केली नाही त्याच्याविषयी. त्याच्यानंतर पोलीस स्थानकात गेलो आम्ही गाळगेनगरमध्ये, तिथे कुठल्या प्रकारची आमच्या मोबाईलची नोंद नव्हती. 2-3 वेळा गेलो, तिथे काहीच माहिती मिळाली नाही. शेवटी याला फोन आला गाळगेनगर पोलीस स्टेशनमधून की तुम्ही एका ठिकाणी या आणि मोबाईल घेऊन जा. एका ठिकाणी म्हणजे पोलीस स्टेशनच्या बाहेर मोबाईल घ्यायला गेलो तेव्हा व्हिडिओ डिलीट केलेलो त्या मोबाईलमधले आणि शिक्षणमंत्र्याच्या आदेशानुसार आम्ही ते मोबाईलमधले व्हिडिओ डिलीट केले. हे आम्हाला कारण सांगितलं गेलं. त्यांची प्रायव्हसी पब्लिक इथं परिसरामध्ये हट होते, पण आमचा पर्सनल मोबाईल त्यामध्ये पर्सनल डाटा होता तो त्यांनी चेक केला असेल किंवा आणखी काय पाहिलं असेल ते आम्ही पाहू आम्ही देऊ शकत नाही त्या गोष्टीची. पण त्यांनी ते व्हिडिओ डिलीट केले. अशा प्रकारे हा प्रकार घडला आणि त्या संबंधात आम्ही पोलिसांकडे तक्रारी दिली, पोलिसांवरही चौकशी व्हावी. CPकडे गेलो, CPकडे निवेदन दिले, पण ह्या गोष्टीची कुठल्याही प्रकारची आणखी पोलिसांकडून काही चौकशी झाली नाही. तोपर्यंत आम्ही मुंबई इथे आलो. आम्ही अमरावतीलाही खूप मोठं आंदोलन केलं, मोर्चा काढला, पण त्याचं काही सफल झालं नाही, कुठल्याही दखल घेतल्या गेली नाही. आता नेमकी मागणी काय आहे, पुढचं पाऊल काय? आमचं एकच मागणी आहे का राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा त्यांचा पदाचा, कारण असभ्य असं वर्तणूक वारंवार त्यांच्याकडून आपल्याला ऐकायला मिळतं. कारण जेव्हा मीडिया त्यांना जाब विचारायला जातो तेव्हा ते सांगतात की हे विद्यार्थी नक्षलवादी आहेत, हे विद्यार्थी डाव्या विचारसरणीचे आहेत, हे विद्यार्थी खूप खालच्या दर्जाचे आहेत. हे वारंवार त्यांच्याकडून आमच्यावर मानसिक त्रास आणण्याचा प्रयत्न करतात. कारण आम्हालाही समाजातून विरोध तसा घ्यावा लागत, जसे त्यांचे स्टेटमेंट येतात तसंच आम्हालाही विरोध घ्यावा लागत आहे. अमरावतीमध्ये घडलेला प्रकार आणि त्याबरोबर इतर ज्या मागण्या आहेत त्यांना घेऊन आज हे विद्यार्थी जे आहेत ते आझाद मैदान येथे आंदोलनाला बसलेले आहेत आणि जर मागण्या पूर्ण झाल्या नाही
तर या 20 संघटना ज्या आहेत त्या त्यांचा पुढचं त्यांनी धोरण सांगितलेलंच आहे निश्चित की रान पेटवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आणि विनोद तावडे जे आहेत शिक्षण मंत्री यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा ही त्यांची महत्वपूर्ण मागणी जी आहे ती या संघटनेकडून करण्यात आलेली आहे. धनंजय दळवी, HW मराठी न्यूज, मुंबई.